मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा। धरणग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी वीज कनेक्शन, शेतीपंप वीज कनेक्शन, लॉकडाऊन वीज बिल माफी, शेतीपंपांसाठी दिवसा वीज पुरवठा, सर्व ग्रामपंचायतीचे थकीत बिल वरील व्याज माफ, विरळे पळस वडे हद्दीतील वीज संदर्भातील प्रलंबित कामे पूर्ण होण्याबाबत, तसेच ठेकेदारांकडून प्रलंबित कामे पूर्ण करण्याबाबत, तसेच वीज बिल माफी, शेतीपंपांसाठी दिवसा आड, या सर्व मागण्या मान्य झाल्या पाहिजेत अशी मागणी निवेदनामध्ये देऊन साखळी उपोषणाच्या ठिकाणी करण्यात आली आहे। साखळी उपोषणाच्या ठिकाणी हे निवेदन देण्यात आलं आहे। तसेच या परिसरातील धरणग्रस्तांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत, मग लाईट असो, पाणी असो, रस्ते किंवा जमिनीचा प्रश्न असो, ते सुटणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जोपर्यंत आमच्यापर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचं कृष्णा पाटील यांनी सांगितलंय। कानसा आणि वारणा फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्ण कानसा खोऱ्यामधून आज या ठिकाणी शेतकरी उपोषणास बसलेले आहेत। एकूणच हे साखळी उपोषण आहे आणि हे वीज बिलासंदर्भात आहे। आज लॉकडाऊनच्या काळामध्ये जे बिल आलेलं आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याचं व्याज किंवा ते बिल माफ झालं पाहिजे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना जे आज मोटरीचं कनेक्शन भेटत नाही ते मोटरीचं कनेक्शन तत्काळ भेटणं फार गरजेचं आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर काही ठिकाणी नवीन वसाहत तयार झालेली आहे, ती वसाहतीमध्ये तिथं पोलची संख्या फार कमी आहे, ते लाईटीचे पोल त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर आज शेतकऱ्यांच्याच माध्यमातून जर काही पुनर्वसन झालेलं आहे किंवा धरणग्रस्त आहेत त्या धरणग्रस्तांनासुद्धा त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था मिळणं फार गरजेचं आहे। अशापेक्षा एक ना अनेक आज अडचणी आणि समस्या ह्या आहेत आणि ह्या समस्याचं निराकरण किंवा आज या ठिकाणी समस्या पूर्ण होणं गरजेचं आहे। याकरता आम्ही या ठिकाणी उपोषणात बसलेलो आहोत। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही आणि ज्यावेळेस मागण्या लेखी स्वरूपात आम्हाला मिळतील त्याचवेळेस आम्ही या ठिकाणी उपोषणास आम्ही थांबणार आहोत। न्यूज 15 मराठीसाठी रमेश डोंगरे, शाहूवाडी, कोल्हापूर।